हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कंप्लीट माहिती सांगणार आहे आरोग्य विभाग भरती संदर्भातील। आरोग्य विभाग भरती गट क आणि ड चे रिझल्ट लवकर लागू शकतात। तर गाइज, या संदर्भात आता काय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेले आहे त्यांच्या लेटेस्ट न्यूज रिपोर्ट मध्ये, तर ते आपण आता पुढे पाहूया। महाराष्ट्रातही लवकरच चौथी लाट येण्याची शक्यता आहे। जगभरात कोरोनाबद्दल जे घडतंय त्यावरून हा अंदाज वर्तवला जातोय। पाहूया महाराष्ट्रात कधी येऊ शकते कोरोनाची चौथी लाट। चौथी वेव म्हणेल ज्या चायना आणि दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये पाहायला मिळत आहेत। पुढच्या लाट हेच मागचा सावध अशा पद्धतीचं जी म्हण आहे मराठीत, त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा काही गोष्टी सावधगिरीने काळजी घ्याव्या लागतील। तर गाइज, जसं की मी तुम्हाला या कंप्लीट न्यूज मध्ये दाखवलेले आहे की जास्तीत जास्त कोरोनाचे रुग्ण जे आहे ते आता वाढत आहे। बऱ्याच देशांमध्ये रुग्णसंख्या अतोनात वाढत आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाला पत्र पाठवून दक्षता घेण्याचे तसेच आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे। तर गाइज, आरोग्य यंत्रणा म्हणजे काय? तर आरोग्य यंत्रणा म्हणजे मनुष्यबळ किंवा आरोग्य सेवक होय। तर गाइज, या कोरोनाच्या काळात मनुष्यबळ हाताला असणे अतोनात महत्वाचे आहे। जर का आपण पाहिले तर केसेस जास्त प्रमाणात वाढत आहे, चौथी लाट भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त मनुष्यबळ गोळा करणे यासाठी आता आरोग्य यंत्रणा सक्षम आहे। तर त्यामुळे काय होऊ शकते की आरोग्य यंत्रणेमध्ये मनुष्यबळ वाढवण्यासाठी आरोग्य विभाग गट क आणि ड चे रिझल्ट सुद्धा लागू शकतात। तसेच गाइज, पोलीस तपास अहवाल लवकरात लवकर न्यायालयात सादर करावा या संबंधीचे आदेश सुद्धा पोलीस विभागाला मिळू शकतात। त्यामुळे गाइज, लवकरात लवकर आरोग्य विभाग गट क आणि गट ड चे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। आपण आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की ती नवीन आरोपी पकडण्यात आलेले आहे, तर त्या आरोप्यांचे असे जे काही साखळी आहे ती वाढत जात आहे। परंतु आरोपी हाताशी लागत आहे आणि पोलीस तपासचा जो अहवाल आहे तो तयार होत आहे आणि लवकरात लवकर पोलीस तपास अहवाल घेऊन न्यायालयामध्ये सादर करावा याची जे कंप्लीट आदेश आहे ते सुद्धा पोलीस विभागाला मिळू शकतात। कारण की काही कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळ असणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे लवकरात लवकर या संबंधीची कंप्लीट माहिती पुढे येऊ शकते। होऊ शकते की ज्या ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण झालेले होते त्या ठिकाणचे फक्त रिझल्ट वगळता बाकीच्या सर्व कॅन्डिडेट्सचे रिझल्ट डिक्लेअर करून द्या आणि नाही तर कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवकांची भरती करा। अशा पद्धतीने नवीन आदेश जे आहे ते निघू शकतात। कारण की या कोरोना काळामध्ये आता लवकरात लवकर जास्त मनुष्यबळ वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्णय तातडीने घेण्यात येऊ शकतात। तर गाइज, अशा पद्धतीने हे नवीन अपडेट्स आलेले होते जे मी तुम्हाला पोहोचवलेले आहेत, नोटिफाय केलेले आहे। तर गाइज, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि गाइज, जेव्हा किंवा तुमचे आरोग्य विभागाचे रिझल्ट्स डिक्लेअर होतील किंवा त्या पुढे काही आणखी अपडेट्स येतील तर ते मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करणार आहे। म्हणून गाइज, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्स। थैंक यू ऑल। पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।